हॅलो, नमस्कार. चला तर आजचा खूप खास असा ब्लॉग आहे, तर पूर्ण ब्लॉग पहा, कारण आज आपल्या लाडक्या नम्रताचा वाढदिवस आहे. आणि संध्याकाळच्या वेळेला आता मी आणि दर्शन दोघं मिळून डेकोरेशन करतो आहे, कारण ना आमच्या घरात कोणाचाही वाढदिवस असेल तर एकदम छान असं डेकोरेशन नम्रता करते. आणि आज तिचा वाढदिवस असल्यामुळे मी आणि दर्शन आम्ही दोघं मिळून डेकोरेशन करतो आहे. चला तर आता संध्याकाळची बघा, 9 वाजलेले आहेत आणि आता मी आणलं सकाळी पाहिलं की मुलांनी किती धमाल केली, तर मस्त आता केक आणलेला आहे. थोड्या वेळानंतर नम्रताचे पप्पा आले ना की नंतर केक कट करता येईल. आणि मी सुद्धा घरी केक बनवलेला आहे, थोड्या वेळात तुम्हाला ते पण दाखवेन. मी आज म्हटलं सरप्राईज म्हणून, तिची खूप इच्छा होती की मम्मी तू बनव केक, मी आज बनवलेला आहे फायनली, तर थोड्या वेळात तुम्हाला ते पण मी दाखवेन. तर चला आता मी स्वयंपाक करते. खरं तर इथे पाहू शकता तोंडली आहेत ना, मस्त एकदम मसालेची अशी बनवणार आहे. आणि अशी हाफ कट करून घेतलेली आहे. इथे पॅन आता ठेवलेलं आहे ना कढईमध्ये, आधी मी थोडंसं त्याला परतून घेईन आणि त्याच्यानंतर मी फोडणी देईन. तर ह्याचा शॉर्ट व्हिडिओ मी घालते, तो नक्की पहा तुम्ही. तर माझा सगळा स्वयंपाक करून झाल्यानंतर ना आता आम्ही इथे सुरुवात करणार आहोत. केक कटिंग करायचं आहे, म्हणजे बर्थडे सेलिब्रेशन करायचं आहे. आणि आज वाढदिवसाला आम्ही चौघं असणार आहोत. कधी कधी फॅमिलीने पण एकत्र येऊन असं सेलिब्रेशन केलेलं छान वाटतं. तर हे ना सगळे असे बर्थडे कॅप्स वगैरे जे क्लाउन्स असतात ते क्लाउन कॅप, तर हे सगळं ना आमच्याकडे आधीपासूनच ठेवलेलं आहे. आणि मी क्लासच्या मुलांना वगैरे पण ना काही स्पेशल असेल त्यावेळेला असं हे घालते, तर त्यामुळे ना थोडं एक्स्ट्रा मटेरियल आणून ठेवलेलं असतं. तर मी म्हटलं चला आज त्याचा आनंद आपण पण घेऊया, आपणही लहान होऊया, म्हणून मी आधी घातला कॅप आणि त्यानंतर मग नम्रताला आणि दर्शनला सुद्धा घातला. म्हटलं काहीतरी जरा वेगळं युनिक वाटेल. मस्त आता सेलिब्रेट करायचं आहे नवाचा वाढदिवस. तयारी सगळी झालेली आहे, चलो आणि वेट करतोय आता पप्पा येत आहेत. आणि इथे पाहू शकता हा केक मी बनवलेला आहे घरीच, मस्त एकदम छान झालेला आहे. आणि दर्शनने ना त्याच्यामध्ये टॉपिंग म्हणून मस्त किटकॅट चॉकलेट ठेवलंय, आणि नम्रताने ना एक डेअरी मिल्क चॉकलेट होतं त्याच्याने तिने स्वतःच नम्रता म्हणून लिहिलेलं आहे. आणि ना खरं सांगू हे सगळं मी शूट केलेलं होतं, बट कसं माझ्या हाताने ना सगळं डिलीट झालेले आहेत आधीचे व्हिडिओ, ज्याच्यामध्ये सकाळी ट्युशनच्या मुलांनी सुद्धा खूप धमाल मस्ती केलेली ते सगळं होतं. बट इट्स ओके. आणि इथे नम्रताचे पप्पा ना हातात मोबाईल घेऊन उभे आहेत, कारण ना इथे व्हिडिओ कॉल केलेला आहे. आणि आमच्याकडे ना घरात कोणाचाही वाढदिवस असतो त्यावेळेला आमचा फॅमिलीचा ग्रुप म्हणजे आहे व्हॉट्सअप ग्रुप, त्याच्यावरती व्हिडिओ कॉल करतो आम्ही आणि सगळेजणं मस्त एकत्र येऊन सेलिब्रेट करतात. म्हणजे डायरेक्ट इथे प्रेझेंट नसले तरी सुद्धा ते इनडायरेक्टली प्रेझेंट असतात. मस्तपैकी नम्रताचा वाढदिवस सेलिब्रेट झालेला आहे, एकदम छान, खूप मस्त वाटलं. आणि आता आम्ही जेवायला बसतो, कारण एवढा उशीर झालेला आहे ना, एवढा स्पेस कार्यक्रम चालू आहे. आवाज बंद करूया. डेकोरेशन के साथ येस, तर खूप छान येस असा तुझा व्हिडिओ येतोय मध्ये. अच्छा तुला असं घ्यायचंय. चला नमाचे अजून फोटो चाललेले आहेत, छान छान पोजेस आणि काही फोटोज आम्ही काढले ते शेअर करेन मी सगळ्यात शेवटी. तर चला मग नम्रताचा वाढदिवस कसा झाला मला कमेंट करून नक्की सांगा, आणि बरोबरच तिला शुभेच्छा द्या. भेटूया पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये. ठेवले सगळ्यांनी मस्त राहा. बाय बाय नम्रता, वन सेकंड हॅपी बर्थडे. थँक्यू. बाय बाय. थँक्यू सगळ्यांना.